संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या व भारुड लिहिली कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला घोर गरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केलं इतकंच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला यावर आधारित प्रश्न आहे संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला उत्तर आहे संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत संत एकनाथांच्या आयुष्यातला एक प्रसंग आपल्याला अभ्यासण्यासारखा आहे एके दिवशी, ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होत वाळवंट तापलं होत त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरकं पोर रडत बसलं होतं त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिलं धावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतलं त्याचे डोळे पुसले त्याला घरी पोहोचत केलं अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचं किराणा मालाचं दुकानही होत त्यांचे वडील अडल्या नडल्यांना म्हणजे ज्यांना पैशांची गरज असे त्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खत इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केलं यावर आधारित प्रश्न आहे संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खत टिंबटिंब नदीमध्ये बुडवली उत्तर आहे संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खत इंद्रायणी नदीत बुडवली यावर अपेक्षित आणखी एक प्रश्न आहे संत तुकारामांनी अनेकांना कर्जमुक्त कसं केलं उत्तर आहे संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खत इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केलं जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचं भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत ते लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हावा देवत तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला याचा अर्थ असा की जे रंजले गांजलेले आहेत म्हणजे जे दुःखी कष्टी आहेत पीडित आहेत त्यांना जो आपला म्हणतो तोच खरा साधू आणि तिथेच खरा देव दिसतो यावर आधारित प्रश्न आहे संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला उत्तर आहे एक संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती याची शिकवण दिली दोन समतेचा उपदेश केला तीन रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जो आपलंस करतो तोच खरा साधू असतो त्याच्याच ठिकाणी देव असतो असं समजावं हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे झाले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञान बा समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यात जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचं मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसंच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन यांची शिकवण दिली बालोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली यावर आधारित प्रश्न आहे समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंब मंदिरं उभारली उत्तर आहे समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवलं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला यावर अपेक्षित प्रश्न आहे समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला उत्तर आहे समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या, त्या काळच्या लोकांना धीर आला मित्रांनो साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला